दिव्या श्री संत सेवालाल गोर बंजारा समिति आयोजित श्री संत सेवालाल यांची 284वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। प्रसंगी बुधवारी दिव्यात भव्य मिरवणूक काढण्यात आली। संध्याकाळी भोगविधी कार्यक्रम पार पडला तर रात्री भव्य असे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। प्रसंगी अनेक मान्यवरांचे स्वागत व सन्मान करण्यात आला। श्री संत सेवालाल गोर बंजारा समितीचे अध्यक्ष शंकर पवार, सचिव तारासिंग पवार, खजिनदार श्यामसुंदर राठोड, कार्याध्यक्ष उमेश राठोड आणि कार्यकर्त्यांनी श्री संत सेवालाल यांची 284वी जयंती साजरी करण्यास अपार मेहनत घेतली। त्या काळापासून तर आतापर्यंत एवढ्या मोठ्या बिल्डिंग बांधतो की त्याला आर्किटेक्ट आणि इंजिनिअरची गरज नाही। फक्त सांगाव त्याला लाईन वरी मध्ये घेण्याची पण गरज नाही। सांगा हे भ्या त्याने खोदन मध्ये पाचच बिल्डिंग बंगला तयार करावा मारो समाज। आज या प्रत्येक राज्यामधून आलेला, एकच राज्यातून नाही बरेच राज्यातून आलेला समाज आहे म्हणून आता मी ऐकलं इथे। तर साहेब आपल्याला विनंती आहे, भविष्यात आमच्या समाजावर कुठला अन्याय अत्याचार होत असताना किंवा कुठे त्यांना अडीअडचणीमध्ये आपण सर्वजण कामी येणार, इथले नगरसेवक असो कोणी कार्यदक्ष असो कोणी समाजसेवक असो, एवढा प्रेमळ समाज या जगामध्ये कुठे नाही। हा सर पंजाब राज्य शिल्पकार महाराष्ट्र राज्य सगळ्यात जास्त मुख्यमंत्री पद भुसायवाला असो सगळ्यांना नायक स्वर्गीय वसंतराव नाईक साहेब नागिन धर्म शिकायवाय महासाठी सांगी माता संपूर्ण गौरवाच राजधन भुकर येत आहे सगळ्यां आशीर्वाद देवाळो स्वर्गीय डॉक्टर रामराव महाराज आणि गोर बंजारा समाजे काशीकरण ओळखत असो गौरदेवी गडे जबाबदारी सांभाळे वाळो महाराष्ट्र राज्य मंत्री श्री माननीय संजयभाऊ राठोड साहेब यंदून सभेत वंदन करत आज कार्यक्रमे वाचू जवे हुए मारते गोर भाई लाडीबा भाई बहन यंदून वंदन करण हेदून मार सामुती कुमारी वर्षिका विजय पवार सामुती सभेत जय सेवालाल जय सेवा। आज तारीख 15 फेब्रुवारी दन बुधवार संत श्री सेवालाल महाराज यांची 384वी जयंती मुंबई नगर ठाणे जिल्हा दिवा असे नगरी बाईत साजरी करे व्हायच और बद्दल मसे गोर बाईत धन्यवाद करू आणि मग समोर संत श्री सेवालाल महाराज बद्दल समोर काही अनमोल कार्य विचार मांडू संत श्री सेवालाल महाराज इंदूर 15 फेब्रुवारी